घर म्हणजे नक्की काय असत घर म्हणजे पाय पसरून हवं तसं बसू शकता घर म्हणजे हवं तेव्हा टाळी देऊन हसू शकता घर म्हणजे गमत जम्मत रुसवे फुगवे मस्करी थट्टा घर म्हणजे आणि तुळशी कट्टा घर म्हणजे आई जिथे तिच्या लेकरांची पाही घर म्हणजे का नक्की काय असतं घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जोवावे परस्परांचे नकोत नुसती गाणी विमल लिम्यांच्या सुरेख ओळींनी मी पंकज विष्णू तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन कार्यक्रमात दिमागदार कार्यक्रमात म्हणजेच डी एस के घर म्हणजे नक्की काय असतं मनापासून स्वागत करतो मंडळी आपण नेहमीच असं म्हणतो की जग झपाट्याने बदलत आहे आणि ते खरंही आहे म्हणजे बघा ना पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ नाहीशी झाली आहे आजी आजोबा काका काकू आत्या भावंड हा सगळा प्रापंचिक पसारा एकाच घरात मिळणं दुर्मिळ अर्थात अशी अनेक घरं अजूनही आहेत पण तरी आपण ज्याला न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणतो हा ट्रेंड अलीकडे खूप ठिकाणी बघायला मिळतो पण तरी मंडळी घर छोटं असो किंवा मोठं प्रत्येक माणूस आपल्या घरात एक गोष्ट जपण्याचा प्रयत्न करतो आणि ती गोष्ट म्हणजे घराचं घरपण आणि घरपण येतं त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळे त्यांच्या आपसातल्या नातेसंबंधांमुळे जेव्हा केव्हा आपण दिवसभराच्या धावपळीतून दमून बागून परत येतो तेव्हा जिथे प्रेमाचे जिव्हाळ्याचे आपुलकीचे मोलाचे क्षण मिळतात ते म्हणजे आपलं स्वतःचं घर आणि म्हणूनच या जिव्हाळ्याच्या विषयावर तितक्याच जिव्हाळ्याने भाष्य करण्यासाठी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर असणार आहेत डी एस के समूहाचे प्रमुख श्री डी एस कुलकर्णी चला तर मग त्यांना भेटूया नमस्कार सर नमस्कार वेलकम टू द शो माय प्लेजर माय डीएस के घर म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे खूप छान कार्यक्रम आहे आणि तुमच्यासारखा जर आम्हाला एवढा आवडता हिरो मिळायला माय प्लेजर माय प्लेजर सर तुमचे अनेक कार्यक्रम रेडिओ मार्फत आपण सादर केले लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले तर टी व्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचावं असं तुम्हाला काय वाटलं त्याचं कारण की घर हा इका जिवाळ्याचा प्रश्न वैयक्तिक बघा घर बीएमडब्ल्यू हे दोन्ही पाहिजे आधी घर बीएम डब्ल्यू आणि मग पत्नी हे चुकीचं आहे आधी पत्नी मुलं आणि मग घर बीएमडब्ल्यू पाहिजे माझा लहानपण जन्म जो कलबा पेढीत झाला एकोणीशे पन्नासचा जन्म आमच्या लहानपणी रेडिओ फक्त असायचा तोही श्रीमंत तो मावशीकडे असायचा बरोबर त्यामुळे रेडिओचे अट्रॅक्शन आहेत रेडिओ हा दूरवर पोहोचलेला आहे रेडिओ आजही आमच्या पिढीला रेडिओचे जास्त अट्रॅक्शन आहे कारण की आमचा जन्मच रेडिओच्या जमान्यामध्ये झाला टेलिव्हिजन फार उशीर आला आमच्या आयुष्यामध्ये पण आता जे मी बोलतो घराचे इतके प्रश्न आहेत लोकांना घरासंबंधी खूप उत्कंठा असतात खरं आहे भारतामध्ये तुम्हाला एक सांग भारतामध्ये प्रत्येक गरीबातला गरीब जरी असला तरी तो म्हणतो माझी एक गुंठा जमीन पाहिजे आणि एक मणिमंगळसूत्राचा दाणा पाहिजे इथे सोन्याचा कुठल्याही ते छोट्या माणसाची अपेक्षा आहे श्रीमंत हावरट असतात त्यांना भरपूर लागतात ते सोडून द्या पण गरीब आणि मध्यमवर्गीय लागतं मग दागिन्याविषयी सोन्याविषयी बोलताना त्याच्यापेक्षा फार महत्त्वाचं जे घर आहे ते घर काय आहे घराचा प्रॉब्लेम काय घराच्या अडचणी काय घर स्वस्त का मिळत नाही बिल्डर मला का पसवतो सातबारा म्हणजे काय असंख्य प्रश्नांनी हे मध्यम कारण जिवायचा प्रश्न असताना झालेले असतात मग त्यांना वाटतं कोणीतरी हॉर्सेस माउसनी उत्तर द्या बरोबर आणि नॅचरली रेडिओच्या माध्यमातून आम्ही तो प्रयोग सुरू केला आणि त्याला सबंध नुसत्या महाराष्ट्रात नाही बाहेरनं ना पण चिकार प्रतिसाद मिळाला सुरुवात झाल्यावर की दिसतं ते खरं तर डोळ्यांनी दिसण्याचं जरा एवढं सुंदर हे दिलेलं आहे आज साधन दिलेलं आहे तर आपण त्याचं कन्व्हर्शन या लोकप्रिय कार्यक्रमाचं लो अतिशय अजून लोकांना जवळनं बघायला मिळावं जवळनं कळावं कारण बघण्याने जास्त फरक पडतो सिनेमा हा आयटमच तसा आहे डी एस के म्हटलं की घराला घरपण पण देणारी माणसं हीच व्याख्या आम्हाला सगळ्यांच्या मनात येते तर आपण नेहमी म्हणतो की घराला घर पण माणसांमुळे येतं पण डी एस के स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः घरात कितपत राहता आणि घराला घरपण किती देता घराला घरपण देणारी माणसं म्हणजे मला तेच तर करायचंय म्हणजे काय बघा आमच्या पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी वाडा संस्कृती होती मुंबईमध्ये तुमची चाळ संस्कृती होती म्हणून तर बटाट्याची चाळ फेमस झाली अरे वाडा संस्कृती किती सुंदर होती मस्त वाड्यात चौक असायचा घराला कुलूप हा प्रकारच नसायचा क्वचित कडी लावली जायची अरे दीड दोन खोल्या असायच्या सार्वजनिक संडास सार्वजनिक नळ नल, सार्वजनिक नळावर बायका बायका भांडायच्या पण त्या बायका सुद्धा पुलांच्या भाषेत भांडायच्या अदवा तद्वा नाही बोलायच्या त्यातनं त्या एकत्र यायच्या त्यामुळे वाड्याची भांडणं किंवा वाड्यातल्या चर्चा किंवा चाळीतल्या चर्चा आणि भांडणं हे एक वेगळा अद्भुत आनंद आणि ज्ञानाचा खजिना देऊन जायचा त्यातनं जास्त माणसं जवळ यायची सासू ठेवाच म्हणू शकतो आपण त्याचं तुम्हाला माहिती तुम्ही जर कधी मुंग्यांची रांग आहे मुंग्यांची रांग मुंग्यांची रांग जेव्हा काहीतरी ते लाँग टर्म काहीतरी प्रोव्हिजन करत असतात पावसाळ्यात साठवण येते तेव्हा एक मुंगी इकडने येते एक मुंगी इकडनं येते प्रत्येक एक मुंगी एकमेकापेक्षा एक, एक सेकंद थांबते काहीतरी बोलते आणि मग पुढे जाते माणसाने असंच बोलायला पाहिजे ना माणसाने असं बोलायला पाहिजे ती वाडा संस्कृती यायला पाहिजे तुम्ही जे म्हणता घरात किती वेळ देतो अरे तू घरात किती वेळा देतो त्यापेक्षा सोसायटीत किती वेळ देतो ते घरपण आहे आमच्या लहानपणी वाडा संस्कृतीमध्ये ज्या वेळेला जर कोणी नसेल आणि तुम्ही माझ्याकडे जर पाहुणे आले असतील आणि माझ्या घराला कडी लावलेली असेल कुलपाचा प्रकार नाही तेव्हा तुम्हाला कुलूप बघून परत जायची गरज नाही हल्लीच्या सोसायटीत खालन वॉच पण येऊन देत नाही आयडेंटिटी आहे का घरापर्यंत पोहोचणं लांबच राहिलं आणि मग जर माझ्या घराला कडी असेल तर शेजारचे चव्हाण काका तर शेजारचे लेमय काकू तुम्हाला घरात बोलवतात तुम्ही डी एस कुलकर्णी कडे आलेत ते बाहेर गेलेत बसा चहा घेऊन जा पोहे घेऊन जा जर माझ्या वाडा संस्कृतीमध्ये जर माझा मुलगा छोटा मुलगा संध्याकाळी सात वाजले तरी घरी परत आला नाही तर भीती नाही वाटत अरे शेजारच्या जोशी काकूनच्याकडे बसला असेल रमला असेल तिथे गप्पामध्ये त्याच्या पुढे अभ्यास घेत असतील अजूनही नाही आला साडेआठला अरे तिथेच जीव घातला असेल आणि जेवता जेवता आजोबांच्या गोष्टी ऐकत तिथेच झोपला असेल हा शेजाऱ्यांच्या बरोबरचा बद्दल विश्वास जो होता तो आजच्या या कुलूपबंद फ्लॅट संस्कृतीत नष्ट झाला आहे मला फ्लॅटची कुलपत तोडायची आहेत लोकांची मनाची कवाड ओपन करायची आहेत गुढीपाडव्याला अनेक बिल्डर्स नवीन नवीन प्रोजेक्ट लॉन्च करतात स्कीम्स ऑफर करतात तर हा जो दिवस आहे तो तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त त्यामुळे मुहूर्तच आहे आणि मी असंख्य बिल्डर मला बोलवतात त्यांच्या संघटनेत व्याख्यान द्यायला uh -huh. मी लहानपणापासून कुठे चण्या महिन्या वीक फुटाणे वीक पेपर टाक मार्केटिंगमध्ये मी हार्ड कोरमध्ये शिकलो आहे माझं एम बी ए झालं आहे तर वयवर्षी आठ रस्त्यावरच्या कैऱ्या विकण्यापासून <laughs> सो नॅचरली कस्टमरला काय असतं हे बघायचं असतं गुढीपाडव्याच्या दिवशी कधी घर लाँच करायचं नसतं म्हणजे प्रोजेक्ट oh. लाँच करायचं नसतं जे अननोन बिल्डर ते करतात दसरा दिवाळी गुढीपाडवा हे जे सण आहेत गणपती हे घर लाँच करायचे नसतात गुढीपाडव्याला लोक नवीन कपडे घेतात मुलांना एखादी टी व्ही फ्रीज गाडी अशी आणतात नॅचरली घर हे शांततेत बघायची गोष्ट आहे असं काय कपड्याच्या दुकानातले कपडा विकत आणणे किंवा साडी विकत आणण्यासारखं नाही असं नाही होऊ शकत त्यामुळे सात सात दिवस आम्ही आमचे प्रोजेक्ट ज्यावेळेला इतर कुठले सणांचे किंवा परीक्षांचे टेन्शन नसतात लोकांवर त्यावेळेला आम्ही सात सात दिवस डिस्प्ले मांडतो स्वतःचा मांडव घालतो ऐंशी ऐंशी हजार फुटाचा स्वतःचे चाळीस चाळीस स्टॉल लावतो आणि लोकांना घर हे ऐस पैस प्रशस्त बघायला पण ठेवत द्यायला तर पाहिजे द्यायला तर देता येत नाही वन बेडरूमच्या काढेपेटीच्या माझ्या हातात खूप गोष्टी राहिल्या नाही पण बघताना तरी त्यांना पाहिजे मग सात दिवस लोकांनी घर बघितल्यानंतर घरी जाऊन डिस्कस करतील बायकोशी बोलतील मुलांशी बोलतील आई वडिलांशी बोलतील आणि मग त्यातनं घर निवडतील आणि घर निवडल्यानंतर मग तुमच्याकडे बुकिंगला येते त्यामुळे सणास्तुतीला शहाणा बिल्डर कधी घर लाँच करणार नाही ज्यांना कळत नाही ते बिचारे करतात आणि राहायचा मुहूर्त तुम्ही करा ना घर घेऊन झालं घर घेतल्यानंतर घर प्रवेशाला हे साडेतीन मुहूर्त चांगले असतात मात्र त्या दिवशी खूप लोक करतात त्यांच्या स्वप्नांची पूर्तता तुम्ही करता त्याचा आनंद ज्याच त्याला देतो ज्याचं त्याच्या देवाने इथे त्याला पाठवून त्याच्या नावाचं जे तिथे दिलेलं असतं आम्ही गवंड्याचं काम करतो <laughs> आम्ही नेहमी म्हणतो याचा मला आनंद वाटतं की मी त्यांचं स्वप्न पूर्ण करत नाही ते माझं करतात पूर्वीच्या काळी बिडन नावाची जमात नव्हती एकोणीशे शहात्तर साली इंदिरा गांधीने खूप चांगल्या भावनेने कायदा आणला अर्बन लँड सेलिंगचा पण त्यातनं सगळंच त्या कायद्याचा उलटा अर्थ काढल्यामुळे वाटोळ झालं आणि सगळी घर महाग झाली त्याला काय होतं घर प्लॉट घ्यायचा सुंदर घर मनासारखं बांधायचं कॉन्ट्रॅक्टर डी डीएस कुलकर्णी कुलकर्णी किती रुपयात घर बांधतो डी डीएस कुलकर्णी म्हणा ठीक आहे लाखात घर बांधून देतो त्यावेळी एक लाखात नाही त्याच्या व्हायचं आत्ताचे लोक म्हणतील डी एस कुलकर्णी काय थापा मारतात एक लाखाला तर साधा एक कागद पण घराचा विकत मिळणार नाही अग्रीमेंटचा टाइम सुद्धा बसत नाही त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर भूमी तो घराचं पायाभरणी व्हायची ज्याला आम्ही भूमिपूजन म्हणतो घरातल्या सगळे झाडून लोक ज्यांचं घर असायचं आजी आजोबा सासू सासरे जणू काही लग्न आहे सगळं कुटुंब नाकामध्ये नथ पैठणी घरातली माणसं धोतर टोपी झब्बा पायजमा मुलं छान पैकी छोट्या झब्ब्या पायजम्यामध्ये मध्ये येऊन ते भूमिपूजन व्हायचं आणि मग घराची पूजा केली जायची भूमिपूजन केलं जायचं घर बांधून झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला चांगलं घर बांधून झालं असेल तर शाबासकी कशी दिली जायची त्याला टोपी आणि शर्टाचं कापड दिलं असा असा कॉन्ट्रॅक्टर व्हायला मला आवडतं म्हणून आजही मला फ्लॅट ने टोपी आणि शर्ट दिलं की मला खूप आवडतं मी त्यांचं कॉन्ट्रॅक्टर आहे त्यामुळे त्यांचं स्वप्न त्यांचं मी गवंड्याचं काम करून त्यांना पूर्ण केलं या आनंदात असतो मी आनंदात कधीच नव्हतं ए मी बांधलं आहे आणि हे घ्या तुमची केली नो हे त्यांचं स्वप्न होतं मी त्यांचं कॉन्ट्रॅक्टरच्या भावनेने ते पूर्ण करून दिलं आणि त्याच्यातच मला आनंद वाटतो आणि म्हणून माझं आणि ग्राहकाचं नातं हे बिल्डर आणि ग्राहक नसून एक ग्राहकाला मी परमेश्वर मानतो तर परमेश्वर आणि भक्त असंच आहे आणि म्हणून आमच्या कंपनीची फिलॉसॉफीच आहे कधी रे ग्राहक हा देव आहे ना ग्राहकाच्या खिशात हात नका घालो अरे घालायचं असेल तर त्याच्या हृदयात हात घाला देवाला हृदयापासून बोलवा तो तुम्हाला प्रसन्न होईल खूपच छान खूपच छान मंडळी ह्या आणि अशा बऱ्याच गप्पा पुढे चालू ठेवणार आहोत फक्त छोटाशा डी एस के विश्रांतीनंतर सर्वात महत्वाचं कारण असं होतं की मी खूप व्रात्य होते तर मला थोडीशी शिस्त लागावी म्हणून पण पुण्यात ठेवलं होतं मी जेव्हा पहिल्यांदा गुप्त्यांना भेटायला गेले बरं का शिरीच्या आईवडिलांना तेव्हा त्यांना कल्पना आली होती की माणिकबाईंची मुलगी आहे आणि माणिकबाईंचे अतिशय भक्त होते ते घर म्हणजे नक्की काय असतं घर म्हणजे नक्की काय असतं नमस्कार मंडळी वेलकम बॅक डी एस के समूहाचे प्रमुख डी एस कुलकर्णी यांच्याशी आपण गप्पा मारतोय आणि आपल्या गप्पांमध्ये अधिक रंगत आणण्यासाठी आपल्या गप्पांमध्ये सहभागी होत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते वंदनाबाई नमस्कार नमस्कार डी एस के घर म्हणजे नक्की काय असतं हे आपल्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे डी एस के म्हणजे घराला घरपण देणारी माणसं अशी डी एस केची ओळख आहे तशीच प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये प्राण ओतून काम करणे ही तुमची ओळख आहे तर आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे घर माणिक वर्मांसारखा एवढा मोठा वारसा तुमच्या आई तुम्हाला लाभलेला आहे तर ते घर म्हणजे तुमचं माहेर त्या घराबद्दल काही आठवणी मला वाटतं तुम्ही चार बहिणी मोस्टली आमचं बालपण पुण्यात गेलं बरं का आमच्या गावात तुमचे तुम्ही कसबा पेठेतले आम्ही सदाशिव पेठेत पेटेत आमचं आजीचं घर ज्याचं नाव स्वरसाधना आईवडील दोघेही कामाच्या निमित्ताने बाहेर असायचे खरं घर बेसिक मुंबईला होतं पण कामानिमित्त बाहेर असायचे आणि मुल मुलांवरती म्हणजे मुलींवरती चांगले संस्कार व्हावेत पुणेरी संस्कार व्हावेत आणि त्यांना आजोळ मिळावं म्हणून आम्हाला मुद्दाम पुण्याला ठेवलं होतं लहानपणापासून पुण्यात म्हणजे डिग्रीपासून ते आठवी नववीपर्यंत शिक्षण पुण्यात हुजूरपागेत आमच्या चौघींचंही म्हणजे आईचा उद्देश हा होता आ, हुण। 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 आई वडिलांचा की नुसतंच नोकरांवर टाकून न जाता त्यांना मुलींना संस्कार पण मिळाले कुटुंबा एकत्र कुटुंबात राहण्याची ओळख व्हावी प्रत्येक गोष्ट कशी सात जणात वाटून घ्यायची हे शिक्षण त्यांना त्यावेळेला मिळावं आणि हा मोठ्या उद्देशाने पुण्यात ठेवलं होतं आणि म्हणून हुजूरबागित शाळेचं शिक्षण ते घर म्हणजे घर इतकं पुण्यात अजूनही ते घर आहे स्वरसाधना नाव आहे त्याचं आणि असं दोन्ही बाजूनी जी आहे आणि जुनं घर असं उभंचे उभं असं तीन मजली घर खूप छान घर होत मुळात माणसांनी भरलेलं घर करेक्ट वाटणी करून कसं राहायचं आणि मला असं वाटतं की एकत्र कुटुंब हे मोठ्या समाजाचं छोटं रूप असतं वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या वयोगटातली माणसं एकत्र राहत असतात त्यांची सगळ्यांशी जुळवून घेत घेत भांडणं झाले तरी मिटवून पुढे जायचं त्याचं एक प्रशिक्षण सगळं मिळत जातं त्यामुळे तेव्हापासूनचे जे आमच्या एकमेकांमध्ये जी, एक जी भावनिक गुंतवणूक mm -hmm. आहे म्हणजे आमच्या बहिणींमध्येच फक्त नाही तर आमची मामे सुद्धा मामा काका सगळे येणारे जाणारे माणसं आणि आईचं घर हे नेहमी आईला भेटण्याच्या निमित्ताने खूप माणसं आई वडील दोघेही दौऱ्यावर आले की पहिले पुण्यात येऊन आम्हाला भेटायचे आणि सर्वात महत्वाचं कारण असं होतं की मी खूप व्रात्य होते तर मला थोडीशी शिस्त लागावी म्हणून पण पुण्यात ठेवलं होतं आणि मला आठवत आहे की प्रत्येक वर्षी आईला मला शिकवणाऱ्या शिक्षिका येऊन भेटायच्या माणिक तुझी मुलगी आहे म्हणून आम्ही वरच्या वर्गात ढकलतो हा एक <laughs> फायदा मला पण खूप छान भरलेलं घर आनंदाचं घर आता आपण वर्मांकडून गुप्तेंकडे वळूया गुप्ते साहेबांनी तुम्हाला नेमकं म्हणजे ने कसं पटवलं एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने <laughs> दुनिया बनाऊंगा तेरे घर के सामने म्हणजे हे गाणं म्हणून काही नाही ना आम्ही मुंबईत ना राहत असत आम्ही गव्हर्मेंट क्वार्टर्स मध्ये राहतो बरं तेरे घर के सामने त्याला घरच मिळालं नसतं गवर्नमेंट ऑफिसर्स होते नेपेन्स रोडला आम्ही राहत होतो हैदराबाद हाऊस मध्ये त्यामुळे तसं काही नाही झालं पण मी नाटकाच्या निमित्तानेच माझ्या मिस्टरांना भेटले आणि त्यांनी मला बघितल्याबरोबर मित्रांना सांगितले कोण आहे मुलगी फटाकडी मी त्याशी लग्न करणारपर्यंत माहित नव्हतं की माणिकबाईंची मुलगी आहे आणि मी अतिशय उद्धट आहे उर्मट आहे हे त्यांना माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी धाडस केलं आणि मग जवळजवळ वर्षभर झुलवून झुलवून आणि तुला गम्ब सांगते वर्मा टू गुप्ते हा प्रवास आमच्या दोघांमध्ये आम्ही ठरवलं पण तरी सुद्धा शिरीषनी जेव्हा मला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न एक <laughs> वर्षाने पण तेव्हा मला विचारलं मी म्हटलं की लग्नाच आहे मग माझ्या आई न भेट होते पुण्यात झालेले तेच मी लग्न करीत तो चक्रावून गेला पण अल्टिमेटली मी जेव्हा पहिल्यांदा गुप्त्यांना भेटायला गेले बरं का शिरीषच्या आईवडलांना तेव्हा त्यांना ते कल्पना आली होती की माणिकबाईंची मुलगी आहे आणि माणिकबाईंचे अतिशय भक्त होते ते अतिशय गाण्याचे भक्त त्यामुळे माणिकबाईंची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येणार आहे त्यामुळे त्यांच्या मुलाविषयीचा आदर खूप वाढला होता छान मुलीला चांगल्या मुलीला पटवले म्हणून छान नमस्कार वगैरे केला गप्पा झाल्या आमच्या तेव्हा माणिकबाईंची मुलगी तू छान छान गातेस की नाही म्हटलं हो गाते तुम्हाला म्हणाले गाणं गा गाणं म्हणून दाखवशील का तर म्हटलं हो म्हणीन ना त्यांना मी कुठलं गाणं म्हणून दाखवलं ते मी आता प्रश्नच नाही पिकलं हे गाडं मी म्हटलं शरीष नंतर मला विचारलं काय तू गायलीस म्हटलं मग त्यांना कळायला नको का आपल्या घरी कोणी ते मी <laughs> तुम्ही कशा उगाच खोटी आईची गाणी म्हणून मामाकोर्मांची आहे असं दाखवू बरोबर असा तो प्रवास झाला मंडळी जाऊ नका अजून अनेक प्रश्न आहेत डी एस के सरांना आहेत पाहूया छोट्याशा ब्रेकनंतर माझ्या हातात थापी होती ब्रश होती करवत होती कारण सगळे व्यवसाय करताना मला ते हाताने करावंच लागायचे आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे घर म्हणजे नक्की काय असतं घर म्हणजे नक्की काय असतं मला सांगा तुम्ही कि तुम्ही एवढे बाकीचे व्यवसाय करायचे सोडून सुरुवात डीएस के घर, घर व्यवसाय केलात का नाही नाही माझ्या आयुष्यात मी किती व्यवसाय केले मोजाला लागले तर अंक कमी पडतो आणि मिळेल ते व्यवसाय करतच गेलो म्हणजे अगदी वयाच्या आठव्या वर्षी पहिला रुपया कमवतो हो ना जिजामाता बागेच्या बाहेर पोत्यावर कैऱ्या विकल्या त्या कैऱ्या कुठून आणल्या संभाजी बागेत दगड मारून पळून आणल्या तो पहिला रुपया तो नंतर फुटाण विक भाजी विक चॅनमॅन्याची गाडी पेपरची लाईन अत्तर विक लॉटरी तिकीट विक मस्त मजा केल्या आयुष्यामध्ये विक्री एवढी मजा काही नाही आपण काहीतरी करतो आणि त्याला यश मिळतंय माणसाला ते खूप मजा असते आनंद त्याच्यात असतो अपयशापेक्षा आनंदात असतो आणि तुम्ही लोकांच्या खिशात हात घालता त्यांच्या हृदयात घालू शकता कारण की ती विक्री केवळ रुपया आणि पैशांनी नाही होत अरे हा मुलगा हा प्रामाणिक आहे हा करतो आहे असा आनंद घेत 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 असंख्य गोष्टी करता करता मग टेलिफोन पुसायला लागलं टेलिफोन पुसता पुसता मी तुमचं घर रंगवायला लागलो भिंतीचं प्लॅस्टर मी करतो फरशी बदलायची घाबरू नका नळाला पाणी येत की नळ बदलायचा मी आलो गिलावा करायचा आपल्याला प्लॅस्टरला गिलावा म्हणायचं मी करून देतो असं घराचा कोपरान कोपरा दुरुस्त करत होतो तर सगळं घरच का नाही बांधायचं आणि म्हणून मग घर झालं माझ्या हातात थापी होती ब्रश होती करवत होते कारण सगळे व्यवसाय करताना मला ते हाताने करावेच लागायचे आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही किती घरं बांधलीत आतापर्यंत मी पस्तीस हजार घर बांधून दिले काय सांगणार काय त्याच्यामध्ये जसं तुम्ही किती नाटकांचे प्रयोग केला तुम्ही एका महिन्यात चाळीस अशक्य हो तुम्ही एवढा तो रंगरंगोटी आणि सारख्या वेगळ्या भूमिकेत शिरायचं आमची भूमिका सोपी आहे गावंड्याची पिटीवर बीट दगडावर दगड सिमेंट काळे आहात आहे का त्याच्यामध्ये येणाऱ्याला खुश करणे <laughs> हा तुमचा आणि तुम तुम आमचा व्यवसाय बहुतेक सारखाच येतो लोकांना लोकांच्या जीवनात आनंदाची हास्याची आनंदाची कारण जी फुलवणे हा तुमचा आणि आमचा दोघांचा आणि घर पण तेच असतं तुम्ही आता ज्या घरात राहता शिवाजी पार्कचं घर त्या घरात एखादी अशी जागा आहे का जी तुम्हाला आपलीशी वाटते आदरला सोसायटी मध्ये आमचं घर होतं महा म्हणजे म गवर्मेंट कॉलनीतनं शिफ्ट झाल्यानंतर मकरनमध्ये राहत होतो आम्ही आणि आमचं वन बेडरूमचं घर मकरन सोसायटीतलं आणि तिथे मे महिन्यात वगैरे अलाहाबादहून म्हणजे माझे वडील अलाहाबादचे तिकडनं माणसं यायची पुण्याची माणसं सगळी यायची असं मिळून एकवीस बावीस जणं आम्ही एकत्र जवळजवळ दीड महिना वगैरे राहायचो हो वन बी एच के म्हणजे आणि आईला रियाज करायला जागाच शिल्लक नसायची घरात कारण सगळीकडे सकाळी झोपलेली असायची माणसं सबन गरभर पाथाऱ्या पसरून मग ती काय करायची बाथरूममध्ये रात्रभर सुकलेली बाथरूममध्ये चटई टाकायची बाथरूम बंद करून जो ओम लावायची ना तो ओम अजून सगळ्या सगळ्या मकरन सोसायटीच्या कानात अजून घेऊन पहाटे पाच वाजता आईचा जो ओम लागायचा तो सगळीकडे ऐकत जाते घरावर मला आठवण की छोट जरी असलं तरी माणसांनी आणि आनंदाने भरलेलं घर हे घर किती खोल्यांचं याला महत्वच नाही माणसांच्या मनाचा कोपरा कुठे कुठे आनंद देतो तसं घराचा कोपरा आनंद देतो खूप छान आपण तुमच्या घराने सांगता करूया ह्या सेगमेंटची अरे म्हणजे काय आईच मला सोडणारच नाही अगदीच सासऱ्यांच पण म्हटलेलं वाह्या नाही घननीळा लढी बाळा जुलब नको हिंदोळा रे

मंडळी आजचा भाग इथेच संपतो आहे तुमच्या मनातही काही प्रश्न असतील कुलकर्णी साहेबांना विचारायचे असतील तर आम्हाला तुमचा प्रश्न लिहून पाठवा आमचा पत्ता आहे डी एस के हाऊस जंगली महाराज रोड शिवाजीनगर पुणे चार एक एक शून्य शून्य पाच पत्ता पुन्हा एकदा डी एस के हाऊस जंगली महाराज रोड शिवाजीनगर पुणे चार एक एक शून्य शून्य पाच तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता आमचा ईमेल आय डी सेल्स ॲट डी एस के डी एल डॉट कॉम ईमेल आय डी पुन्हा एकदा सेल्स ॲट डी एस के डी एल डॉट कॉम फेसबुकवर सुद्धा आम्ही अवेलेबल आहोत आमचा फेसबुक ॲड्रेस आहे डी एस के फॉर पुणे मंडळी पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी ह्याच वाहिनीवर कुलकर्णी साहेब आणि एका नवीन सेलिब्रिटीबरोबर घराविषयी गप्पा मारण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद अँड टेक केअर घरांचे सप्लाय होऊन दिले जात नाही आज तुम्हाला सांगतो की सप्लाय होणे म्हणजे काय की कुठल्याही शहराची डेव्हलपमेंट व्हर्टिकल उभी आणि हॉरिजेंटल करायची विश्वास ठेवतो कोणी झाडावर ठेवतं कोणी स्वतःच्या कामावर ठेवतं जे देव मारत नाही ते त्यांच्या कष्टावर विश्वास ठेवतात कुठेतरी तुम्ही श्रद्धा ठेवता आणि त्याच्यामुळे कुठलीही वास्तू तुम्हाला तथास्तूच म्हणते ती कशाला तुमच्याशी शत्रुत्व करेल तिने काय तुमचं केलेलं आहे घर म्हणजे नक्की काय असतं